नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे बुधवार, आज आहे श्रीरामनवमी. तर मी माझी सकाळीच पूजा झालेली आहे. आज छानपैकी मोगऱ्याचा हार बनवलेला आहे साईबाबांच्या फोटोला. पादुका पूजन करून घेतलेली आहे. शिर्डीवरून मी पादुका याच वेळेला आणलेल्या, त्यामुळे दरवर्षी रामनवमीला मी पादुका पूजन करते आणि शिऱ्याचा प्रसाद करून आजूबाजूला वाटते. तर अर्णवला मॅथ्सचा क्लास चालू केलेला, तर त्याला आणायलाच चाललेली मी. सकाळी 9 ते 11 आहे, तर 11 वाजता पण खूप ऊन लागत होतं. तर स्कार्फने खूपच घुसमटल्यासारखं व्हायला लागलं म्हणून मी काढली. तर इथे आहे त्याचा क्लास सेकंड फ्लोअरला. बराच वेळ झाला मी थांबून राहिली, नंतर मग मुलांना घेऊन घरी गेली. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वे? मजेत आहात ना? तर आज आहे रामनवमी. पूजा सकाळीच झालेली आहे. माझ्याकडे साईबाबांच्या पादुका आहेत, त्याच्यामुळे मी सकाळीच पूजा करून घेतली. तर आत्ता बनवणार आहे मी प्रसादीचा शिरा. तर तो कसा बनवणार त्याची मी व्हिडिओ टाकणार आहे. तर दरवर्षी रामनवमीला मी प्रसाद बनवते आणि इथे माझ्या आजूबाजूला आहे त्यांना मी वाटते. आणि उद्या आहे गुरुवार, 9वा गुरुवार आहे. तर विचार केलेला मुलांना एक ते जेवण खालेल. तर प्रसादीसाठी हे मी काजू बदाम घेतलेले आहेत. आणि ही हा जो भांडा आहे त्या समप्रमाणात मी रवा, डालडा, साखर आणि दूध घेणार आहे. दूध थोडंसं जास्त घेणार आहे. तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आधी मी काजू बदाम हे फ्राय करून घेतलेले थोडेसे भाजून. तर हा 1/2 किलोचीच पिशवी आहे. तर इथे डालडा तापलेला आहे. तर मी मापासाठी हा जो भांडं घेतलेला. हा रवा आता थोडासा लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. हा आता सफेद रवा दिसतोय, तो भाजून लाल कलरचा होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा मंद गॅसवर. थोडासा कलर बदलायला लागला की त्याच्यात काजू बदामही टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या डाळण्यामध्ये तेही फ्राय होतील. तर याच्यामध्ये मी एक केळं आता आणते काढून. केळं टाकायचं आहे. तर प्रसादीसाठी हे मी काजू बदाम घेतलेले आहेत. आणि ही हा जो भांडा आहे त्या समप्रमाणात मी रवा, डालडा, साखर आणि दूध घेणार आहे. दूध थोडंसं जास्त घेणार आहे. तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आधी मी काजू बदाम हे फ्राय करून घेतलेले थोडेसे भाजून. तर हा 1/2 किलोचीच पिशवी आहे. तर इथे डालडा तापलेला आहे. तर मी मापासाठी हा जो भांडं घेतलेला. हा रवा आता थोडासा लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. हा आता सफेद रवा दिसतोय, तो भाजून लाल कलरचा होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा मंद गॅसवर. थोडासा कलर बदलायला लागला की त्याच्यात काजू बदामही टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या डाळण्यामध्ये तेही फ्राय होतील. तर याच्यामध्ये मी एक केळं आता आणते काढून. केळं टाकायचं आहे. हे बघा, एकदम छान असा हा रवा भाजला गेलेला आहे. त्याच्यात मी हे ड्रायफ्रुट्स पण टाकून घेतलेले आहेत. थोडा वेळ अजून मी हे रवा छान असं भाजून घेते. आणि ही वेलची पावडर आहे, इथे दूध आहे. तर
तर रवा छान असा लालसर भाजला गेलेला आहे. इथे अर्ध केळं मी कापून घेतलेलं आहे बारीक. वेलची पावडर टाकून घेते. जेवढा रवा छान असा लालसर भाजाल आणि गरम दूध टाकाल, जेव्हा ते स्प्रेड होतं ना त्यावेळी तो जो प्रसादीचा शिरा एकदम सुटसुटीत छान होतो. ते एका साईडला दूध गरम झालेलं आहे, रवा छान लालसर भाजला गेलेला आहे. थोडं थोडंसं दूध ॲड करत गेले मी त्यात. हे पाहू शकता छान रवा ताप गरम झालेला आहे लालसर असा. तर छानपैकी शिरा हा एकदम सुटसुटी झालेला आहे. थोडं 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि मग वरतून साखर टाकायची आहे. ज्या मेजरमेंटने मी डब्बा घेतलेला त्याच मेजरमेंटने मी साखर घेतलेली आहे, पण साखर थोडीशी कमी घेतली. माझा स्टँडचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होतो आहे. तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.